की कसं असतं की कुठलंही कास्टिंग होतं तेव्हा स्क्रिप्टची काय डिमांड आहे असा विचार केला जातो. म्हणजे हा आणि मी उत्तम मित्र आहे पण ह्यांनी पहिल्यांदा कामं मी एकत्र करतोय, बेटर लेट दॅन नेवर असं म्हणूया आपण. आणि हा सिम्पल लॉजिक असतं ना, कुठलाही सेन्सिबल डिरेक्टर विचार तेव्हा करतो स्क्रिप्टची डिमांड काय आहे. तर दरवेळेस स्क्रिप्टची डिमांड काय आहे असं हे करण्याचं, मी ऍक्टर म्हणून काय करतो, मी परफॉर्मन्स असं करीन की माझी डिमांड खूप वाढेल. इतका तो सिम्पल हे आहे ना, की म्हणजे मी तेवढ्यापुरताच परफॉर्म हे करणार नाही, मी इतकं व्हेरियस पद्धतीनी काम करून बघेन की जेव्हा स्क्रिप्ट येईल तेव्हा डिमांड माझी चांगला ऍक्टर म्हणून होईल. तर हा एक स्ट्रगल आहे आणि तो कायम चालू असतो. आणि मला वाटतं तीच तर ब्युटी आहे या सगळ्या याच्या याच्यातली, की आता माझा हा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, आता मी सगळं असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही चार नवीन गोष्टी शिकत असता. आणि जसं तू म्हणालास की यामध्ये कसं होतं की गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने माझ्या करिअरमधला एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचा कॅरेक्टर पुन्हा एकदा मला प्ले करायला मिळणार होतं. म्हणजे जसं तू म्हणालास की पेशरीचं एक कॅरेक्टर आहे, त्याच्या टोकाचं वेगळं मी ट्रॅफिक सिग्नलमध्ये केलं, जोगवामध्ये अत्यंत वेगळं असेल तर आता येलोमधला कॅरेक्टर अत्यंत वेगळं होतं, गुणाजीचं एक वेगळं कॅरेक्टर आहे, तर गुरुणाजीपासून हे कॅरेक्टर आता खूप वेगळं आहे. तर मला ते म्हणजे तो वेगळेपणा सगळ्यात महत्त्वाचा आहे, की एक अत्यंत सकस कंटेंट ओरिएंटेड परफॉर्मन्स ओरिएंटेड असं स्क्रिप्ट माझ्यासमोर आल्यानंतर एक उत्तम अभिनेत्री जिचा मी खूप चाहता आहे आणि तिच्याबरोबर काम करायची मला संधी मिळणार आहे, एक असा मित्र माझा की जो एक प्रॉमिसिंग डिरेक्टर आहे आत्ताच्या जनरेशनचा आणि ज्याचा कंटेंट आणि माध्यम दोन्ही याच्यावर खूप चांगला हे आहे आणि हे सगळं जमून येणारा एक उत्तम प्रोडक्शन हाऊस आणि उत्तम प्रोड्युसर्स आहे, व्हॉट एल्स यू कॅन आस्क फॉर. म्हणजे हे सगळं जमून आल्यावर वेडाच एखादा म्हणेल की हे मी करत नाही, आणि हा वेडेपणा मला झेपणारा नव्हता. जसं तुम्ही म्हटलं की पहिल्यांदाच तुम्ही दोघांनी काम केलं, मला वाटतं इकडे चार लोक बसलेत, म्हणजे प्रोड्युसर्स, डिरेक्टर, ऍक्टर्स, आणि चारही लोकांनी पहिल्यांदा मला वाटतं ह्या फिल्ममध्ये काम केलं आहे. तुम्ही पण सरांबरोबर पहिल्यांदा? मी गिरीश सरांबरोबर, माझ्या करिअरची सुरुवात गिरीश सरांबरोबर केली. अच्छा, या गोजीरवाण्या घरात सिरियल मध्ये सरांबरोबर खूप सिनेमे केले, 3 सिनेमे केलेत, सिरियल्स केल्यात 2. ओके, सो वी गो अ लॉंग वे. पण उप्या बरोबर आणि फर्स्ट टाइम कसं काय होतं, म्हणजे एका ऍक्टर बरोबर समजा चांगली काम करता यायला पाहिजे तर केमिस्ट्री जुळून यायला पाहिजे, खूप टाइम थोडं घालवायला पाहिजे, तर कसं काय होतं तुमचं कौतुक? आमच्या कॅप्टननी खूप हुशारीने पहिल्याच दिवशी रोमॅन्टिक गाणंचं शूट ठेवलं होतं आणि त्या ते शूट करता करताच आम्ही ओपन अप झालो आणि पहिल्याच भेटीत उपेंद्रचा उप्या झाला. म्हणजे मी उप्याला भेटायचे, आम्ही वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्समध्ये भेटायचो, मग काम तुझं काय चाललं आहे, माझं काय चाललं आहे, मग हे आवडलं, हे छान वाटलं, हे त्यात अजून थोडं असं करायला पाहिजे, ही चर्चा कायम व्हायची. पण ही चर्चा एकत्र एका प्रोजेक्टला चर्चेत उतरावी अशी खूप इच्छा होती आणि ती गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने उतरली आणि इट वेंट फॅन्टॅस्टिक. म्हणजे आम्हाला काही एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत केमिस्ट्री जुळून यासाठी, ती जुळली. मी शूटच्या वेळी पण आलेलो एकदा आणि तुमची एनर्जी सगळ्यांची बघितलेली काम करताना, कुठून एवढी एनर्जी? म्हणजे आम्ही जेव्हा कधी सेटवरती जातो किंवा कधी इंटरव्ह्यू घ्यायला जातो तेव्हा खूप कामं केल्यानंतर डल वाटतात, आपण दिवसभर शूटिंग करतात, थोडेच वेळात झोपायला मिळतं, त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तीच एनर्जी, कसं काय सगळं? मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही जे करता त्याच्यावर तुमचं खूप प्रेम असलं की मग ती एनर्जी अशी उसणी आणावी लागत नाही, इट कम्स नॅचरली. आणि आय थिंक तेच ह्याचं सिक्रेट आहे की वी रिअली लव्ह, वी आर रिअली पॅशनेट अबाउट आवर वर्क, मग ती एनर्जी आपोआप येते, ती काही आणायला लागत नाही. आणखीन एक खास गोष्ट आहे या फिल्ममध्ये, म्हणजे गोव्यात शूट झाली आहे आणि गोव्याच्या लोकांना एक प्रेझेंट म्हणून काही गोव्याची मुलं काही चांगले रोल ह्याच्यात करतात. सर, तुमकां विचारपाक सोदता की गोव्यातले ॲक्टर्स घेवपा फाटले रिझन कितें आशिल्लें? जायते फावटी गोंयचे ॲक्टर्स व्हडल्या फिल्मांनी आमकां दिसची पडना, कारण मराठी तांची किंवा ॲक्टींग तर आसताच, फक्त लँग्वेजी खातीर बीन आमकां खूप कमी दिसची पडटा. सो कितें कारण आशिल्लें? बींग अ गोवन प्रोडक्शन हाऊस, आमकां गोंयांत खूप काम करपाचें आशिल्लें, एक गोंयच्या लोकां बरोबर काम करपाचें आशिल्लें आणि दुसरी गोंयची लोकेशन वापरूंक जाय आशिल्लें. हें शुटींग खंय करूं येतालें. बरोबर. आणि तुमी जर पळय फूल पिक्चरां जाल्यार गोंया म्हणजे फक्त बीच आणि सी आणि हे ते नाही. बरोबर. आमचं काय दर्या आणि नाच, म्हणजे गोंयची अशी लोकेशनां आसा जी लोकांनी पळोवंक ना आणि लोक चकित जातले हे गोंयांत काय म्हणून आसा. ही लोकेशना बद्दल जालें. ऑफकोर्स हे सगळें आफ्टर अप्रुवल ऑफ डायरेक्टर, म्हणजे ताणे अप्रूव्ह केली बाबा ही लोकेशनां बरी आसा, ओके आसा जाल्या. फक्त तो विचारता हांगा कित्याक करपाक जाय, हे करत जाल्यार तुमकां खर्च चड येतलो, ताज्या परस जर दुसरे कडेन हे करत जाल्यार सवाय पडटले. पूण आमचो इंट्रस्ट आशिल्लो की गोंयची लोकेशनां लोकां पर्यंत पावोवपाचो. एक
आणि दुसरं गोयात टॅलंट खूप असा सिंगिंगान म्हणा किंवा ॲक्टिंगान म्हणा, पण समहाव किती असा की गोयकारांक तितले एक्सपोजर मेळना, कित्याक खंयचोय प्रोड्युसर किंवा डायरेक्टर तांकां रिस्क घेऊ शकना तांच्यानी. सो आम्ही एज अ प्रोड्युसर आम्ही फक्त रिक्वेस्ट केलो डायरेक्टरांक की जय खंय पॉसिबल असा थंय तांणी गोंयचो टॅलंट वापरचो. ऑफकोर्स असे न्हय की फोर्स केलो, एज अ प्रोड्युसर वी हॅव नेव्हर इंटरफियर्ड, आम्ही इंटरफियर केलेच केलेल्या तांच्या, कित्याक स्क्रिप्टाक किंवा एंड रिझल्टाक इफेक्ट जावपाक जायना. सो पूण आमच्या गोंयच्या खुबशा भुरग्यांनी तांणी स्क्रीन टेस्ट घेतली, तांणी चेक केले, तांकां पळयले बीन. म्हजे वतन एक एक दोन दिवस चाललो होतो ना, ते स्क्रीन टेस्ट करून तांणी गोंयची भुरगीं सिलेक्ट केल्या आणि सिग्निफिकंट रोल असा. असे न्हय की बाबा थंय नाचता ते फाटल्यान चार जण उभे असा, एज अ ग्रुप येतात, तसे न्हय. गोयचे हंगा चले चलयो ग्रोन अप पीपल हू आर जांचे एक्सपिरियन्सूय आसा ह्या फिल्डांत, तांकां सुद्दां आमी हे केलां. आनी प्राउडली हांव सांगूं शकता की द एंड रिजल्ट जे पळय तांणी डिलिव्हरी दिल्या, आय होप दॅट ह्या इंडस्ट्रीन तांकां दारां उगडुनी आनी गोंयच्या लोकांनी बाकीच्याय डायरेक्टरांनी आनी बाकीच्या प्रोड्युसरांनी चान्स दिली. बरोबर, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्या रोलमध्ये काही खूप चांगलं बघायला मिळणार आहे. गोव्याचा एक कलाकार आहे सुशांत, ज्याने सरांबरोबर काम केलंय, म्हणजे कसं काय होतं सगळ्या मुलांचं काम? नाही, मला आधी थोडीशी धाकधूक होती, कसं आहे की ॲक्टर्स किंवा कलाकार किंवा कुठलाही परफॉर्मर्स कुठल्याही क्षेत्रातले, मध्ये संगीत असो नाटक असो, तर सगळीकडेच असतात, पण नेमके ते आपल्याला मिळणं आणि आपल्या गोष्टीत ते जेल होणं, त्या कॅरेक्टर्समध्ये जेल होणं, फार मला त्याची थोडीशी भीती होती सुरुवातीला. म्हणून मी यांना म्हटलं होतं की मी स्क्रीन टेस्ट घेणार आहे आणि स्क्रीन टेस्ट घेऊन मला कळेल की हा करू शकेल की नाही. आणि त्यामुळे मग आम्हाला, मी खूप स्क्रीन टेस्ट घेतल्या, खूप मुलं आली होती, खूप मुलांनी ऑडिशन्स दिल्या, आणि ऑडिशन्समध्ये जी काही मुलं आम्ही निवडली ती कोणी म्हणणार नाहीत की हे अगदी नवीन मुलं आहेत, बरेचसे त्यात एक्सपिरियन्स्ड मुलं आहेत आणि फार नवीन नवीन पण मुलं होती, पण त्यांनी इतक्या ईजनी काम केलं सगळ्यांनी, त्यामुळे एक ॲडव्हान्टेज आम्हाला इतका मिळाला की जेव्हा गोव्यात तर त्या मुलांना ओळखणारच आहेत सगळे, पण जेव्हा महाराष्ट्रात जेव्हा जो सिनेमा रिलीज होईल तेव्हा खूप एक फ्रेशनेस मिळेल, एक वेगळे चेहरे लोकांना पाहायला मिळतील, एक वेगळी केमिस्ट्री उपेंद्र आणि सईची, त्यात ही सपोर्टिंगला एक छान वेगळी मुलं, वेगळे फेसेस, फ्रेश फेसेस, हा पण एक सिनेमासाठी खूप एक महत्त्वाचा भाग असतो की सिनेमा बघताना तो जुनं सगळं दिसते असं नाही न वाटता फ्रेश वाटला पाहिजे बघताना, आणि ते आम्हाला लोकेशन्स आणि ह्या इतर कास्टिंगमुळे तो आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळाला. सर, यांपुढे तुमचे नवीन प्रोजेक्ट्स किरे असं? आम्ही डिसाईड केला हवे आणि मेघनान की 12 तारखेक पहिलो शो झालो, मागीर डिसाईड केला की नंतर डिसाईड करतलो, पहिलो शो जातकच, पण ऑन दॅट इज ऑन द लायटर वे, पण आय ऑलवेज लाईक टू टेक वन थिंग ॲट अ टाईम, कित्याक आणि जी किती गोष्ट करता ती मन लावून करपाक जाय, फक्त किती असा इट इज नॉट लायक अ बिझनेस, बाबा हांगा इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसे घाले आणि राव आणि पळय, थंय घाल थंय घाल थंय घाल, सगळीच कडे खडा शाबलो फायदो नसता, जे करता ते मन लावून करपाक जाय. आणि वी हॅव ट्रायड अवर बेस्ट बाय सपोर्टिंग द मेन टीम, कित्याक प्रोड्युसरांचे काम कांयच नसता, प्रोड्युसरान एकूच काम करपाक जाय, कितें सांग, आणि कांयच करूंक जाय इंटरव्यू, जर प्रोड्युसरचो इंटरव्यू झालो ना जाल्यार द एंड प्रोडक्ट इज देअर. आणि जेव्हा आमचे कडेन असे ज्युवेल्स असा, तुम्ही सांगला त्या प्रमाणे सईच्या तोंड आणि दोळे पळोवपाक सगळे भारत उभे असा, उपेंद्राचे आवाज ऐकूपाक सगळे भारत उभो असा, आणि गिरीशाचे डायरेक्शन पळोवपाक त्यांना उभो असा, त्यांना आम्ही आणि इंटरफेअर कित्याक करपाचे, जस्ट वेट फॉर द प्रोडक्ट. आणि आम्ही खरेच सगळेजण रावतले आहे फिल्म बघा खातीर. सर, आपल्याला विचारू इच्छितो की गोव्यामध्ये शूटिंग करतात तुम्ही, 2-3 फिल्म गोव्यात केले आहेत, शूट पण केले आहेत, मॅडमने पण केले आहेत, कसं काय वाटतं गोवा आपल्याला अपार्ट फ्रॉम हॉलिडेज अँड दिस थिंग? काम करतो गोवा माझ्यासाठी दोन आहे ते वेगळे, एक दंगा मस्तीवाला एक गोवा आहे मित्रांबरोबर किंवा फॅमिलीबरोबर. आणि आत्ताच्या गुरुपौर्णिमाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर प्रचंड त्रास झाला वेगळ्या अर्थाने, म्हणजे तुमच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी तुम्हाला इतक्या सुंदर लोकेशनवर आणून ठेवलेलं आहे आणि सांगितलं की इथं बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास कर, असं झालं ना, म्हणजे त्याचा काहीच आस्वाद लुटायचा नाही, त्या निसर्ग म्हणतो ओ म्हणतोय आणि आपण त्याला साधच द्यायची नाही, आणि असं वेगळ्या पद्धतीने तो त्रास झाला. पण ऑफकोर्स म्हणजे रिग्रेट्स काही नाही, कारण की हे सगळं करत असताना
साठी एका चांगल्या कलाकृतीचा भाग होतो आम्ही सगळेच जण, त्यामुळे तो आनंद वेगळा आहे. पण मला स्वतःला असं अगदी गोव्याच्या बाबतीत माझं हे हमखास म्हणणं आहे किंवा जेव्हा मी ॲक्च्युअल गोवन्स किंवा इथल्या मंडळींना इथले मित्र यांच्याबरोबर जास्त इंटरॅक्ट करतो, मला असं वाटतं सर्व बाहेरच्या येणाऱ्या मंडळींनी गोव्याची एक वेगळी इमेज केली आहे. ॲक्च्युअल गोवा इतकं सुंदर आहे, इथली माणसं इतकी गोड आहेत की मी तर प्रेमात पडलो आहे. म्हणजे एक आपण पण एक गोव्याचा पण एक भाग असलं पाहिजे असं कायम वाटतं मला आणि प्रचंड आवडतं गोवा. सर, तुम्हाला पण गोव्यामध्ये शूटिंग करायला भरपूर आवडत असते? हा, मी पहिल्यांदाच केलं, त्यामुळे मला गोवा हे कधीही आवडतं. आणि शूटिंगसाठी गोवा खरंच म्हणजे बीचेस वगैरे नाही, पण जे इंटिरियर गोव्याचं आणखीन काय 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 जे लोकेशन्स आम्हाला यांनी मिळवून दिले, जे दाखवले, म्हणजे अप्रतिम. म्हणजे त्या अख्ख्या एका लोकेशनवर अख्खी फिल्म होऊ शकते असे सुंदर लोकेशन्स आहेत गोव्यात. क्या बात आहे. आणि मला वाटतं की आमचं गोवाच नाही तर पूर्ण भारताची लोकं हे फिल्म बघणार गुरु पौर्णिमा. सर, एक क्वेश्चन म्हणजे डाऊट होता, पण गुरु पौर्णिमा हे कमी साजरं करणारा सण आहे, तर नाव फिल्माचं नाव देताना काय वाटलं होतं तुम्हाला की कसं काय? नाही, बेसिकली ते टायटलचं गिमिक म्हणूनच आम्ही गुरु पौर्णिमा वापरलं. बेसिकली त्या कॅरेक्टर्सची नावं गुरु आणि पौर्णिमा होतीच स्क्रिप्टमध्ये. मग काय द्यायचं टायटल, तर पुन्हा काहीतरी एक लव्ह स्टोरी किंवा असं काहीतरी नाव देण्यापेक्षा मग किंवा एक टिपिकल लव्ह स्टोरीला रिलेटेड असं नाव देण्यापेक्षा म्हटलं आपण ही कॅरेक्टर्सचीच नावं देऊ, जेणेकरून थोडंसं क्युरिओसिटी पण निर्माण होईल काय बाबा गुरु पौर्णिमा. आणि त्यात ते दोन हार्ट वगैरे आले आणि खाली लव्हेबल गोष्ट आली तर मध्ये गुरु पौर्णिमा काय ह्याच्यावर चर्चा तरी होईल आणि ती झाली आणि मग तो पर्पज सॉल्व झाला आमचा. आणि म्हणून ते ॲक्च्युली हे टायटल गुरु आणि पौर्णिमा असं ठेवलं. क्या बात आहे. येतात त्या 12 तारखेक 12 सप्टेंबराक ह्या फिल्म रिलीज जाता, नक्की वचात तुमच्या थिएटरात, लागीच्या थिएटरात, आणि हे फिल्म पळयात. आणि येस, आमच्या गोयात सध्याक जसे हांवें म्हटलेले की एक फिल्म कल्चर डेव्हलप जाता, ते नक्की आणि फुडे वयतले. जसे मनोज काकुलो आणि मॅडम आमच्या बरोबर असा, त्यांच्यांनी सध्याक इनिशिएटिव्ह घेतलेलीच असा. सो म्हाका दिसना की आणि फुडे आमकां कितें कष्ट करचे पडटले गोयांत चड प्रोड्युसर्स हे करपाक, कारण ह्या फिल्मा नंतर नक्की आणि बरे प्रोड्युसर सुद्धा येतले, तशेंच सरा कडल्यान सुद्धा आणि बरे प्रॉडक्ट आमकां पळोवपाक मेळटले. अँड शेवटी सर, एवढंच की तुमचं एक मेसेज गोव्याच्या लोकांसाठी आणि ह्या फिल्म बद्दल, समजा एक्स्ट्रा काही गोष्टी सध्या उरल्या आहेत तुम्हाला सांगायच्या आहेत, आणि एक मेसेज गोव्याच्या. मेसेज एवढाच की 12 सप्टेंबरला रिलीज होते, गोव्याचे प्रोड्युसर आहेत काकुलो, मिस्टर मनोज काकुलो, मेघना काकुलो हे प्रोड्युसर आहेत या सिनेमाचे. प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन पहा आणि कृपया कुठल्याही सिनेमाच्या पायरेटेड सीडी घेऊ नका. आणि तुम्ही गोवेकर जसे आहात तसेच आम्हाला आयुष्यभर असावेत असंच आम्हाला वाटतं. आणि नेक्स्ट टाइम सर तुम्ही जेव्हा येणार तेव्हा वेल्ले खायला देणार. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद आमच्याबरोबर इकडे आल्यात, गप्पा गोष्टी केल्यात. थँक्यू व्हेरी मच. पळत राहत प्रुडंट.